अरे यार तू पण ना, अरे दुकान उचलून गेलं म्हणून काय झालं? हे बघ, असं नर्वस व्हायचं नसतं भाई. स्वप्न बघ, स्वप्न बघ, आज रस्त्यावरचं दुकान उचलून नेलंय, उद्या आपलं स्वतःच दुकान असेल रस्त्याच्या बाजूला, परवा मॉल असेल. अरे आपण स्वप्न बघायचं, जे स्वप्न बघतात ना त्यांचे स्वप्न पूर्ण होतात. अरे स्वप्नाबद्दल सांगतो, थांब ना तुम्ही. एक अरे काय चाललंय तुझं? बरं मी करतो फोन. बाय बाय. काय झालं? अरे मी इथे तुला तासभर नुसतंच माझ्या स्वप्नांबद्दल सांगायला लागलो, तुझं लक्षच नाही. इथे मला वेड्यासारखी स्वप्न पडतायत शनाया आणि मायाची. शनाया अशी अचानक श्रीमंत झाली आहे खूप, तिच्याकडे खूप पैसा आलाय, असा नोटांनी वारा बिरा घेते, वेटरला आलेल्या लोकांना सगळ्यांना अशा टिप्स देते, नोटाच नोटा उधळते, अशी वेड्यासारखी स्वप्न पडतात यार. अरे भाई चांगलंय ना, म्हणजे आपण सगळेच मालामाल होणार, सगळे श्रीमंत होणार. वेड्या यानं माझं डोकं फुटायची वेळ आली रे शनाया माय यांच्यामध्ये, मला कळतच नाही या स्वप्नांचं काय करू. आता तू फायनल कर बरं, नेमकं तुला कोण हवं आहे? म्हणजे तुला शनाया हवी आहे की माया हवी आहे? नाही म्हणजे पैसेवाली शनाया हवी आहे की पैसेवाली माया हवी आहे? किंवा बिना पैशाची माया हवी आहे की शनायाकडे माया हवी आहे? अरे बस मला वेड लागणार आहे आता. शेड्या मला वेड लागणार आहे. अरे गप नाही यार, मला वेड लागणार आहे, माझं डोकं फिरलंय आता. अरे वेड लागणार आहे, ऑलरेडी लागलाय भाई तुला. करेक्ट. नाही नाही तुझं बरोबर आहे, तू म्हणालास ना आता ते करेक्ट आहे, मला ऑलरेडी वेड लागलाय. मला ना हे सगळ्यांपासून आता दूर जायचं, हे काही नकोय मला. मला आयुष्यामध्ये कुठली माणसं नकोय, स्त्रिया तर अजिबात नकोय, म्हणजे ही राधिका नको, शशनाया नको, आणि माया पण नको. मी ना निघून जातो, हे सगळं सोडून मी हिमालयातच निघून जातो. कुठेतरी जायचंच आहे ना भाई, तर माझ्या घरी आहे ना. नाही माझं घर हिमालयासारखंच आहे, मी आपला स्वच्छंद माणूस आहे, म्हणजे वाटलं तेव्हा दुकान टाकतो, नाहीतर आपला घरीच राहतो, सुट्टी घेतो, मला वाटेल ते बनवून खातो. अरे सुख म्हणजे दुसरं नक्की काय असतं? एक्झॅक्टली हेच सुख मला हवंय किड्या, हेच सुख हवंय. आणि हे कशामुळे घडते माहितीये तुला? कारण तू सिंगल आहेस. बस ठरलं, मला मला सिंगल राहायचं आहे आता. मी सिंगल राहणार, तू या बाबतीत माझा गुरु, तू सांग मी काय करू. सांग सर, तुम्ही सांगा मला. साक्षात्कार झाल्यासारखं बोलतोय. नाही खरं आहे, मला मला सिंगल राहायचं, तू सांग मला मी काय. अरे भाई पण सिंगल सिंगल म्हणतोय, पण म्हणजे आता सांग, म्हणजे समजा मी असं म्हणालो की मी उद्या SB कंपनीचा मालक बनणार आहे, तर तू विश्वास ठेवशील का? डोकं फिरलंय का तुझं? चड्डी बनियांचा बिझनेस सांभाळ ना. अरे मग तेच सांगतोय ना, मग तू सिंगल होणार आहे तर कोण विश्वास ठेवणार आहे? केड्या तुझं तर मायाचा फोन. सिंगल होणार आहे म्हटलं आणि लगेच मुलीचा फोन आला. गप्पा बस ना जरा. हाय हाय. गुड मॉर्निंग गुरु. गुड मॉर्निंग माया. मी तुलाच फोन करणार होतो आता. का रे? हेच सांगायला की मी ऑफिसला येतोय आज, पण जरा दुपारपर्यंत येईल. ग्रेट, मी पण आज दुपार नंतरच येणार आहे ऑफिसला, आणि त्याआधी मला तुला भेटायचंय. का ग, काय 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 झालं? असं समज की एक महत्वाचं काम आहे. सगळं आताच सांगू का कॉलवर? ते मी भेटल्यावर सांगणार आहे. ओके. काय झालं माया? एक्झॅक्टली काय झालं? काल तू माझ्यासाठी एवढे सगळे गिफ्ट घेतलेस, तर मी सुद्धा तुला काहीतरी देणं लागते ना. सो दॅट्स वाय तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. इनफॅक्ट आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे. ट्रेनिंग? कसलं ट्रेनिंग? सगळं आताच सांगू का? भेटल्यावर सांगेन मी. हो पण मी आता घरी नाहीये माया. मग कुठे आहेस? हे खेड्याच्या घरी आहे. ओके, नो इश्यूज, मी तिथे येईन. ओके, सी यू देयर अँड गेट रेडी फॉर इट. ओके, या बाय. माया इकडे येते आणि काहीतरी मला ट्रेनिंग देणार आहे म्हणते. ट्रेनिंग? भाई तुला CEO बनवणार असतील त्याचं ट्रेनिंग असेल. अरे नाही रे माया, कसली मला CEO बनवते. या बायकांच्या ना मनात काय चाललंय मला कळत नाही. बस आता मी निघून जातो हिमालय, मला परत हिमालयात जायचं. कर काय ते भाई, माझ्या घराचं नाव हिमालय ठेवतो हवं तर. चला आलात ना, बरं झालं वेळेत आलात. आम्ही वेळेत आलो म्हणजे. अरे थँक्स. सॉरी, अरे मी विसरलो हातात नारळ आहे, मी असं मारायला गेलो. काय चाललंय तुमचं? काय मारामारी करते लहानात का तुम्ही? कशाला पण सारखं सारखं थँक्स म्हणायचं, मला आवडत नाही, माहिती ना तिला. तरी थँक्यू कशाला? अरे मॅनर्स फिरत नसतात काय आयुष्यात माणसाला? मॅनर्स आहे कशा ना यार, मी उपकार करतोय का तुझ्यावर? आपल्यावर एखादा माणूस उपकार करतो ना तेव्हा आपण त्याला थँक्स म्हणतो. मी उपकार नाही करत, जबाबदारी म्हणून जातोय ना याच्या बरोबर. जबाबदारी नको तू दिली काही? मला एक सांग, लहान मुलांना शाळेत सोडतात पालक, पहिल्या दिवशी जातात की नाही त्यांच्या बरोबर? एकदा कधी मूल सेटल झालं, रमलं की मग नाही जात. तसं जाऊ रमलं कशाला उगाच? मी काय लहान मुलगी आहे का? काही गरज नाही तुझी. हिल्स घालून हाईट वाढवली म्हणजे तू मोठी नाही होत, लहानच आहेस तू. नको ठीक आहे, मी नाही जात, नाही जात. ओके ये दर, नाही नारळ घ्या, फोडा तुम्ही. नाही नाही कशाला, मी कशाला नको, जाणार अधिकारच घेऊन जात. ऐक ऐक, तू असं नको करू, तू याला घेऊन जा.
अरे कशाला घेऊन जा, काही गरज नाही, कोणाला तरी न्यायचं आहे ना सोबत, पालक पाहिजे ना, ही येईल म्हणजे पालक. नाही मी नाही येऊ शकत. काय तू कॉन्ट्रॅक्ट केलेस ना त्यांच्या बरोबर, फक्त तुम्हाला दोघांना माहितीये ना बिंदू राणी कोण येते. मग पहिल्या दिवशी जाऊन जॉब घालवायचा आहे का तुला? कळलं ना किती महत्वाचं आहे मी ते? खूप महत्वाचं आहे, चल माझ्यासोबत. भांडू नका रे, आपण चांगल्या कामासाठी चाललोय ना, हे काय भांडा लहान मुलासारखं. प्लीज मुद्दा हा नाही, तिला कळतच आहे ना मी नारळ कशासाठी आणला, हिला मारायला आणला होता का? मला काय माहिती कशासाठी आणला. बस यार, चांगल्या कामासाठी जाताना नारळ फोडतात म्हणून आणला, तुझ्यासाठी आणला यार. डोकं ठेवा ताई, ते गॅरी आहे माझ्यावर नारळ फोडतोय. बिंदू बद्दल बोलतोय ना म्हणून तुझं डोकं आठवलं ना यार. पूर्ण मला असं छळणार आहे का ग? नाही ग, तू 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 थोडस शांत राहा ना. हा फुडलर काय म्हणायचं, काय बल्ले बल्ले काय, 1 2 3 हा ते थांब, ते पुढे असत ना. म्हण ना 1 2 3 मी थांबलो ना त्या आधी. हे काय टेनिसची मॅच आहे का? हे काय कपडे घातले? हे कपडे का बघतोस माझे, ते महत्वाचं आहे का आता? हा 1 2 45 झटक्यात मुटलेला आहे. गुड साईन माहितीये का तुला? आज माझ्या या नव्या मैत्रिणीच्या आयुष्यातला तिच्या स्वप्नातला पहिला जॉब आहे. सगळं काही तिच्या मनासारखं होऊ दे, तिला पाहिजे ते सगळं मिळू दे. मुळात तिने हा जॉब एन्जॉय करू दे. तिने एकदा एन्जॉय करायला सुरुवात केली ना की मग सगळं एन्जॉय करते. ऑल द बेस्ट शनाया. देवा, स्वप्न मग ते कुणाचंही असो, त्यामागचा हेतू प्रामाणिक असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर ते पूर्ण व्हायलाच हवं. माझ्यासाठी हे माझ्या मैत्रिणीचं स्वप्न आहे. तिनेही तिच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला, काहीही झालं तरी तिचं हे स्वप्न आज पूर्ण होऊ दे. थँक्यू देवा, आज मी खरंच 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 खूप खुश आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला माझ्या टॅलेंटवर काहीतरी काम मिळालंय आणि एक सोडून दोन दोन कामं मिळाली आहेत मला. मी आता सगळं काही प्रामाणिकपणे करणार आहे, फक्त तू मला साथ. थँक्यू थँक्यू देवा. आपला ब्रँड मोठा झाला पाहिजे. केडी चड्डी बनियान. हॅलो हॅलो, मी तुला नंतर करतो फोन. अरे आता माझी मीटिंग आहे SB कंपनीचे CEO बरोबर. मीटिंग मीटिंग आहे माझी तुझ्या बरोबर. नाही पण फोनवर सांगायला काय जात. अच्छा, गुरु कुठे आहे? गुरु कुठे असतो? हाय माया, हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे सॉरी, मला ना माहितीच नव्हतं आपल्याला म्हणजे ट्रेनिंगला सुरुवात करायची, त्यामुळे मी आपला कॅज्युअल क्लोथ. अच्छा, तू पण जिम वरूनच आलीस का? चल एक काम करू, पटकन घरी जाऊन चेंज करू ऑफिसच्या कपड्यांमध्ये, मग ट्रेनिंगला सुरुवात करते. गुरु, ऑफिसचं ट्रेनिंग नाहीये, सो चेंज करायची गरज फक्त तुला. सो हे घे, गेट रेडी, हियर्स एव्हरीथिंग यू नीड. ट्रेनिंग सुरू होतंय आपलं आज. टेरेस वर मी तुझी वाट बघते. तू आलास तरी चालेल. ये गुरु, मी वाट बघते. टेरेस वर ट्रेनिंग? ट्रेनिंग वर टेरेस? मी मेलो आता. काय झालं? मी मायाला कबूल केलं होतं लग्न आधी सिक्स पॅक बनवेन म्हणून. सिक्स पॅक का? आपल्याकडे चड्ड्यांचे खूप पॅक आहे, तुला 6 मूर्खा. ते पॅक नाही, सिक्स पॅक. ओ सिक्स पॅक. तिला कबूल केलं होतं लग्नाच्या आधी मी फुल एकदम फिटनेस फ्रीक बनून सिक्स पॅक बनवेन म्हणून, आणि आता अडकलो त्याचं ट्रेनिंग सुरू करते काय? अरे जे झेपत नाही ते सांगायचं कशाला? हो ना यार, अडकलो आता फार. हे ट्रेनिंग माझं घमटा काढणार. हो जाऊ सुरू. जेनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. ऐक ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कामात आहेस तू? हो कामात. हो जेनी, मला बोलायचं आहे तुझ्याशी. लगेच बोलायचं आहे. प्लीज. ठीक आहे, मी सांगते तुला 2 मिनिटं. काय रे? एका विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. हा हे बघ काय. एक्सक्यूज मी मॅम. तू जरा शांत बसशील का? सॉरी सर. एक मिनिट, मी येते.
आनंद सर नाही आहेत ना ऑफिस मध्ये, म्हणून मला तुझ्याशी बोलायचंय. तूही खेचायला लागलीस का माझी? जेणे तुला कळलं का मी सिरियसली बोलतो? मी नाही खेचत आहे. काय हे बघ, आनंद सर असले ना ऑफिस मध्ये की ते खेचतात आणि मग मूळ उद्धार राहतो बाजूला. म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. काय काय बोलायचं बोल. आय वॉन्ट सम सल्ला पाहिजे तुझा. कशाबद्दल रे? कशाबद्दल? मी पूजेच्या दिवशी म्हणालो होतो की नाही, मला फक्त माझ्या कामावर लक्ष द्यायचंय, मी भला, काम भलं, मुलगी, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आत्ताही पडायचं नाहीये. सिरियसली. पण आई, माझी आई डोक्यावर बसली माझ्या, कर लग्न कर लग्न. नाही होत असं. तू इट्स ओके, तू फार ऑकवर्ड नको होस. तू मला सांग, काय डिसाईड केलंय तुम्ही? तू अरेंज मॅरेज करणार आहेस का? नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे. मला अरेंज मॅरेज फारस पटत नाही. आता मला ज्या मुलीबरोबर आयुष्य घालवायचंय त्या मुलीला मी आधीपासून ओळखायला पाहिजे ना. मग काय विचार आहे तुझा? तू मला फक्त टिप्स देशील का? म्हणजे म्हणजे काय की समजा माझं काही चुकत असेल तर ते तुम्हाला सांग. किंवा मुलींना कुठल्या प्रकारची मुलं आवडतात ते सांग. मी कस सांगू तुला? प्लीज ना. त्यापेक्षा तू शनायला विचार ना. तिलाच कस विचारू ती? काय ती आता आपल्या कंपनीची सीईओ वगैरे आहे असं नको. त्यापेक्षा तू मला टिप्स दे सिरियसली. अरे श्रेयस, मी काय टिप्स देऊ तुला? नाही म्हणजे असं काहीतरी कर म्हणजे मुली पटतील, किंवा असं केलं की ती अट्रॅक्ट होईल, असं नाही सांगू शकत मी. बट हे तुझं ना मी ऑब्झर्व करते नेहमी, हे तू सॅड फेस करतो ना श्रेयस, असं हे काय म्हणतात त्याला गरीब भाव आणतोस ना, ते नको करत जाऊस. थोडं स्माइल ठेव ना प्लीज. काय तुलाही पटते हे? सॉरी सर, पण सर तुमची स्माइल ना खूप छान आहे. हो सो थोडं हसत जा तुम्ही. सर काय तुलाही बोलायचंय? सर मी पण फर्स्ट टाइम ज्या वेळेस ऑफिसला आलो ना तर मला तुमचा सोबा फार खडूस वाटला होता. जाऊन बसती काय सर? सर पण मी काय म्हणतोय, आता आपली ओळख झाली ना तर मला तुम्ही फार चांगले वाटताय. बघ फर्स्ट इम्प्रेशन ना तुझं वेगळं पडतं श्रेयस. ओके ठीक आहे. आणि वॉक, तुझं वॉक आहे ना ते कसं सांगू मी. नाही तर एक तू तू ना तिकडे जा आणि वॉक कर आमच्याकडे. यांच्या समोर वॉक काय ऑफ? काय प्रॉब्लेम नाही, जा जा वॉक करू ना. काय साईड लावलं? कम ऑन सर, 1 2 3. कम ऑन सर, कम ऑन सर, नका करू. एक आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होणार आहे. कम ऑन, इट्स युअर डे वन, आय एम सो एक्साइटेड. बरं आज पहिला दिवस आहे सो मी फार हेवी एक्सरसाइजेस नाही देणार आहे तुला. विल स्टार्ट विथ वॉर्म अप. कम ऑन. अगं तुझ्यासारखी सुंदर मुलगी ट्रेनर म्हणून असेल ना तर कोणी 100 उठा बसा अशाच काढतील. आपला पट्टा 500 काढेल. 500 गप्प बसशील का तू? त्याचं सोड, पण आता तुला गप्प बसून नाही चालणार आहे गुरु. लग्न आधी पाहिजेत ना सिक्स पॅक्स अँड ऑल. चला. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे, नाही तर लोकच म्हणतील ही इतकी सुंदर मुलगी आणि हिच्या बाजूला हे कोण अंकल. तू गप्प बसशील का जरा? आय टोल्ड यू राईट, तू सुद्धा तेच म्हणतो जे मी तुला आधी म्हणाले होते. त्याला बोलायला काय जाते? तो बोलला असं कारण मगाशी. नो मोर डिस्कशन गाइस, याच्यात एनर्जी वेस्ट जाते उगाच.
चला आपण एक्सरसाइज सुरू करूया विदाऊट वेस्टिंग टाइम. कम ऑन. ऐक ना मायम, मी काय म्हणतो आपण करू सुरुवात करू, म्हणजे नाही असं नाही पण जरा हळूहळू करू ना, म्हणजे नेक्स्ट वीक पासून सुरू करूया ना आपण. अरे नाही नाही, वेड आहेस का तू? हा अरे जे सक्सेसफुल माणसं असतात ते काय म्हणतात, कल करेसो आज, आज करेसो अब. He's absolutely right. चांगल्या गोष्टीची सुरुवात आज पासून, रादर आत्ता पासूनच झाली पाहिजे. सो आपण स्कॉच ने सुरुवात करूया. कम ऑन गुरु. आणि तू माझ्या मित्रासाठी एवढं सगळं करते हे बघून माझं मन भरून आलंय. मी तुला या कामात वाटेल ती मदत करेन. किडो गप्प बस ना तू जरा. अगदी करेक्ट बोलतोयस तू. एक्सरसाइज चं महत्व तुला जरी कळलं नसलं ना तरी त्याला अगदी करेक्ट कळलंय. आई एम इम्प्रेस्ड विथ यू. हो आजकाल जरा त्याला सगळं जास्तच कळतंय नाही का किडे. तू बोलतच बसणार आहेस का? सुरुवात करूया ना आता, ऑलरेडी खूप टाइम वेस्ट घालवलाय आपण. ऐक ना, आपण जरा म्हणजे या सगळ्यात घाई होते असं नाही वाटत का तुला? घाई आहे गुरु, सगळं एक्सप्लेन करायचंय का मी तुला? आजकाल मीडियामध्ये फक्त आणि फक्त राधिका मसाले अँड दॅट शनाया हा एकच टॉपिक सुरू आहे. तू सुद्धा किती पॅनिक झाला होतास रिमेंबर? आणि आता आपल्याला या सगळ्या गोष्टी चेंज करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्या दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आणि म्हणून हे सगळं करते ना मी. करेक्ट आहे, करेक्ट आहे. गप्प बस. आणि त्याच्यासाठी काय माहितीये का, आपलं लग्न जेव्हा होईल तेव्हा खूप मोठा इव्हेंट होईल ना. आपलं लग्न? आपलं म्हणजे आपलं नाही रे, नाही तुमचं लग्न होईल तेव्हा खूप मोठा इव्हेंट होईल ना. पण त्यासाठी आधी तुला सिक्स पॅक बॉडी बनवावी लागेल. ऑफकोर्स ही कॅन डू इट. मला माहितीये ना त्याला सगळं अगदी छान जमतं, तो उगाच फक्त नाटक करतोय. छान जमतं म्हणजे? अरे म्हणजे कोणाचं मन कसं राखायचं, कोणाला इम्प्रेस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी बरोबर जमतात. फॉर एक्झाम्पल कालचंच बघ ना, काल माझ्यासाठी इतके गिफ्ट घेऊन आला तो. ओके आय टेल यू, म्हणजे तो ऍक्च्युली त्याच्या घरी राहायला जाणार होता, सो त्याला वाटलं मी राघवेन, आधीच प्रेडिक्ट केलं त्याने आणि म्हणून एवढी शॉपिंग करून आला माझ्यासाठी तो. वाव, मीन हू डज दॅट? फॉरगेट अबाउट द गिफ्ट्स, बट द फिलिंग्स बिहाइंड इट त्या मॅटर करतात आणि ते गुरुला ना अगदी करेक्ट जमत अँड दॅट्स द रिझन आय लव्ह हिम. त्याने तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलं. वेट अ मिनिट, माझ्यासाठी पण म्हणजे? अरे काय काय तू कशाला विषय काढतो, उगीच काहीतरी वेगळा विषय चाललाय इथे नको. अरे पण मला सांगायचं ना, मग मी परत आलो असतो. परत आलो म्हणजे काय बोलतोयस तू? अगं तू कुठे लक्ष देतेस त्याच्याकडे, काहीतरी आपलं फालतू. अरे परत गिफ्ट आणायचं होतं मला सांगायचं ना, आणि आधीचे पैसे पण नाही दिले तू. एक मिनिट, एक मिनिट, काय बडबडतोयस तू? तू टाळतोयस का त्याला गुरु? नाही माया, टाळत बिळत नाहीये, हे आमचं काहीतरी जुने हिशोब आता काढत बसतो किड. आता ते महत्वाचं आहे का? आता व्यायाम करायला आलो ना आपण, चल व्यायाम करूया. काय करायचं? हो सर, आपण स्कॉट्स करूया. मी तुला दाखवते, जस्ट स्प्रेड युअर लेग्स. ओके ऍक्च्युली जेनी मॅमची काही चूक नाहीये, आम्ही सरांना मोटिवेट करत होतो. सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी मॅम. ठीक आहे ठीक आहे, कळलं. तुम्ही जरी मस्करी करत नसला तरी हे वागणं चुकीचंच आहे, कळलं ना? सॉरी मॅम. पण जेनी, तुझ्यासारख्या मुलीला हे कळू नये. आनंद भाऊजी असं वागले होते का? त्यांनी तुला इम्प्रेस करण्यासाठी असं काही केलं होतं का? ते जसे तसे तुला आवडले ना? आपण जसे आहोत तसे राहण्यातच खरे. पण वहिनी, नाही सॉरी, पण खर तर जेनीने मुद्दाम हे सगळं नाही केलंय. इनफॅक्ट मीच तिच्याकडे गेलो होतो टिप्स मागायला. पण का श्रेयस, तू जसा आहेस ना तसं खूप चांगलाय. तुला जसं आहे तसं स्वीकारणारी मुलगी नक्की मिळेल. तुझ्या वागण्यात, बोलण्यात, चांगल्यात सगळ्यात प्रामाणिकपणा आहे, खरे पण आहे. हे बघ, तू अजिबात स्वतःला बदलवू नकोस. नाही मॅम, मी आम्ही त्याला तू चेंज हो असं नव्हतो सांगत, फक्त जनरल टिप्स देत होतो. पण का जेनी, कशासाठी? हे बघ जेनी, मला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी समजून न घेता तुम्हाला हे सगळं बोलले, पण सॉरी सॉरी चुकलं माझं. ठीक आहे या. हे बघ, आनंद भाऊजी जरी आलेले नसले ना तरी तुझ्यासाठी खायला आणलंय. हे दोघं जण येण्याच्या आधी खाऊन घे तुझं. Yes, ma'am.